नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं. सकाळी अप्पी तयारी करून मस्त साडी घालून ऑफिसला जायची तयारी करत निघत असते, तर अप्पी अमोलला बोलते, अमोल बाळा तू आंघोळ वगैरे केलीस का? तर अमोल बोलतो, नाही मा करतो मी. तर अप्पी बोलते, तू किती आळशी आहेत? अमोल बोलतो, नाही मा मी आळशी नाही आहे. तर अप्पी बोलते, नाही तू आणि तुझा बाप दोघंही तुम्ही एकमेकावरच गेले आहात. तर अर्जुन बोलतो, मी पण कुठं आळशी आहे, मी कुठे आळसपणा केला आहे? तर यावरून तिघही बोलत असतात आणि मजा करत असतात. मग अमोल बोलतो, मा तुला माहीत आहे ना आमचा कॅम्प जाणार आहे? तर अर्जुन बोलतो, मला तर माहीत नाही. अप्पी बोलते, हो तुझ्या टीचरचा मला कॉल आलेला होता की तुमचा कॅम्प जाणार आहे, कशाबद्दल तरी तुम्हाला माहिती देणार आहे, एका गावात नेणार आहे, तर मी तुझ्यासाठी फेरणी बनवून ठेवते, तू ते घेऊन जाशील डबा म्हणून. तर अमोल बोलतो, ठीक आहे मा माझ्यासाठी अजून काही बनवून दे. तर अप्पी बोलते, ठीक आहे मी तुझ्यासाठी अजून काही बनवून देईल. आणि सर्व मस्त हसत हॉलमध्ये येतात. हॉलमध्ये कदम पेपर वाचत असतात आणि पेपरमध्ये एका मुलीवर अत्याचार झालेला असतो, त्याबद्दल कदम बापू आणि दीप्या बोलत असतात. यांना खूप चीड आलेली असते त्या कृत्याबद्दल. तर दीप्या बोलतो, महाराजांच्या काळात असं कधी घडलेलं नव्हतं, महाराजांच्या समोर असं घडलं तर महाराज त्यांच्या डायरेक्ट त्यांच्या शिर हरण करत होते, पण आताच्या काळात असं काही होत नाही आहे, हे आपली दुर्दैवी आहे. तेवढ्या तिथे अप्पी येते. अप्पीने सर्व ऐकलं असतं, अप्पीला पण या गोष्टीचं आश्चर्य वाटत असतं. अप्पी बोलते, दीप्या खरं बोलतो आहे. तेवढ्या तिथे अर्जुन अमोलला घेऊन येत असतो. अर्जुन आम्ही अमोल तिथे तयारी करून येत असतात. अमोल जायची तयारी करत असतो. अमोल बोलतो, मा तू माझी फेरणी तयार केली आहे ना? अप्पी बोलते, हो मी फेरणी तयार केलेली आहे, बस आणते आहे. अप्पी किचनमध्ये जाते, तर किचनमध्ये फेरणी घेत असते आणि अमोलचा डब्बा बनवतच असते. तेवढ्या तिथे रुपाली येते. रुपाली आणि अप्पी बोलत असते, तर रुपाली अप्पीला माफी मागते आणि रुपालीला तिथे बघून अप्पी बोलते, ताई तुम्ही इथे कशा काय? रुपाली बोलते, अरे मी स्वयंपाक करायला आली होते, मी आज स्वयंपाक करते असं मी म्हटलं. तर रुपाली बोलते, अप्पी तू मला माफ केला आहे ना? तर अप्पी बोलते, बघा मी तुम्हाला माफ केला याचं काही नाही, मी तुम्हाला कित्येकदा चान्स दिलेले आहे पण तुम्ही त्याचा काही उपयोग केलेला नाही आहे, म्हणून याचवर मला न बोललेलंच बरं असं वाटते. तर दोघांमध्ये संभाषण होतं. तेवढ्यात तिथे गायतोंडेचा अप्पीला कॉल येतो की एका मुलीवर पुणेमध्ये अत्याचार झालेला आहे, अशी बातमी सांगून तो बोलतो, मॅडम तुम्ही लवकरात लवकर ऑफिसला या. ही बातमी ऐकून अप्पी ऑफिसला जायला निघते. ती हॉलमध्ये ते सर्वांना ही बातमी सांगते, पण ती पूर्ण बातमी न सांगता ती बोलते, मला अर्जंटली ऑफिसला जावं लागेल. तर अप्पी तिथून निघून जाते. तर अमोल बोलतो, मा तुम्ही माझ्यासाठी डब्बा? तर अप्पी बोलते, बेटा आज तू फक्त फेरणी घेऊन जा, मी तुझ्यासाठी उद्या वगैरे डब्बा करून दिला, आज माझ्यानं जमणार नाही. तर अमोल बोलतो, ठीक आहे मा तू तुझं काम कर, मला काही टेन्शन नाही आहे. तर अप्पी तिथून निघून जाते. तर अप्पीचं हे वागणं पाहून तर अर्जुन चिडलेला असतो. अर्जुन बोलतो, बेटा तू मेथीची भाजी खाशील का आज? तर अमोल बोलतो, हो. तर तेवढ्यात तिथे रुपाली येते. रुपाली बोलते, मी तुझ्यासाठी आज मेथीची भाजी आडूवडू बनवून देऊ का? तर अमोल बोलतो, हो मोठी मा. तर हे ऐकून रुपाली तिथे त्याच्यासाठी बनवायला निघून जाते. तर रुपाली तिथे बनवायला निघून गेल्यानंतर त्याला बी ते अर्जुनला तो अजून राग येतो की रुपाली अमोलसाठी टिफिन बनवतो, म्हणून अर्जुन तिथे रूम बाहेर निघून जातो. तर अर्जुनला नाराज पाहून कदम पण अर्जुनच्या मागे जातात आणि अर्जुनला बोलतात, काय झालं काय विचारतो. तर अर्जुन बोलतो, मला हे आवडलेलं नाही. अमोल स्वप्नील दादा आणि रुपाली वहिनीला मोठे बाबा आणि मोठी बाई बोलतात, हे मला आवडलेलं नाही. हे आता बरं ठीक आहे, यांना त्यांना याची आवड लागली तर काय होईल, रुपाली वहिनी पहिलेसारख्याच परत वागेल आणि अमोलला काही झालं तर. आणि अप्पीचं पण हे बरोबर नाही आहे, अप्पीने पण चुकीचं केलं आहे. तिला जायचं होतं तर तिने अमोलला प्रॉमिस करायला नको होतं, तिने अमोलला टिफिन द्यायला नको होता, असं तिने पहिले प्रॉमिस नसो करायला पाहिजे होतं. अप्पीचं हे चुकलं आहे, अप्पीने असं वागायला नव्हतं. कदम बोलतात, अरे तिला ऑफिसला काम असेल, तू असं काही बोलत नको जाऊ. अर्जुन बोलतो, नाही मला अप्पीशी बोलावं लागेल, हाताबाहेर गोष्ट हाताबाहेर जायच्या अगोदर मला अप्पीशी बोलावं लागेल, असं बोलून अर्जुन तिथे नाराज असतो. तो अर्जुन ऑफिसला निघून जातो. मग इकडे रुपाली अमोलसाठी टिफिन घेऊन येते आणि अमोल तर टिफिन घेतो आणि खुशी खुशी अर्जुन सोबत निघून जातो. तर इकडे रुपाली आणि मोना बोलत असते. तर मोना
रुपालीला खुश बघून मोनाच्या मनात अजून काबीड येते. मोना रुपालीला परत अप्पीविषयी भडकवते आणि रुपाली परत भडकते. त्यामुळे आता हे पाहणं रंजक ठरणार आहे की रुपाली आणि अप्पीमध्ये परत भांडणं होतील का आणि रुपाली परत अजून द्वेष ठेवेल का. यासाठी आमचे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.